आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तू माझ्या सोबत होतीस ना, म्हणून हे सगळं झालंय. हर्षदा, तुला माहित नाही मला किती आनंद झालाय. I'm so proud of you. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना ताई तुला, पण तू माझ्या सोबत नसतीस तर काय केलं असतं मी? मी सोबत होतेच ग, पण हे यश तुला तुझ्या मेहनतीमुळे मिळालंय. कॉंग्रॅट्स हर्षदा. खर तर आपल्याला ही बातमी विक्रांतला सांगायला हवी. हो, मला पण थँक्यू बोलायचं त्याला. फोन लाव ना त्याला. हा गिरिजा, बोल. इंटरव्ह्यूचं काय अपडेट? हर्षला सिलेक्ट झाली. वा, ग्रेट. अरे ग्रेट तू एस. हे सगळं तुझ्याच मदतीमुळे झालंय. माझ्या मदतीमुळे वगैरे काही नाही, तिच्या हुशारीमुळे ती इंटरव्ह्यू पास झाली. अरे हो, पण ती त्या इंटरव्ह्यूला तुझ्यामुळे पोहोचली ना. हे घे, हर्षदाला बोलायचंय. हॅलो, थँक्यू सो मच. हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. ते सगळं जाऊ दे ग. आधी अभिनंदन आणि इथे मन लावून काम कर. इथे तुझी प्रोग्रेस नक्कीच होईल. हो, मी पूर्ण प्रयत्न करेन. पुन्हा एकदा थँक्यू, थँक्यू सो मच. मी ताईला फोन देते. हॅलो विक्रांत, मी ठेवते फोन. आपण भेटू लवकरच. हा हो, नक्कीच. बाय. जेव पोटभर जेव, अजून घ्याव्या तर. म्हणजे कसं, अभ्यासासाठी थोडी ताकद येत ना. अभ्यास आणि रेशमा बाळगे, काय म्हणायचं आता? ताई, आपण काकांच्या घरी का आलोय? परत फेड करायला. अगे बाई, ये बाई, बस. आजी, एक चांगली बातमी. हा असा कोणची? आपल्या हर्षदाक नोकरी मिळाली. हा काय ग, दोघी जण रात्रीचे कुठे फिरताय? आणि हर्षू, तुझा इंटरव्ह्यू होता ना? हा बस बस, माका कळला, नापास झालंस ना. मग काय, आज रात्रीपासूनच जाणार लॉन्चाच्या फॅक्टरीमध्ये? काका, एकटाच कमावतस, अजून वरून ह्यो खर्च कसा? अहो काका, ते उघडून तर बघा.
काय ग याला आम्ही काय समजायचं? अहो काका खूप लोणचं लोणचं करत होते म्हणून मी म्हंटल एखादी बर्णी गिफ्ट करावी. आणि त्याच बरोबर एक महत्वाची बातमी सुद्धा द्यायची आहे. जरा मुद्द्याच बोलशील. हर्षदा इंटरव्ह्यू मध्ये पास झाली, तिला नोकरी मिळालीय. काका तुम्ही म्हणत होता ना की आज जर हर्षदाला नोकरी नाही मिळाली तर आमच्या अख्ख्या फॅमिलीला लोणच्याच्या फॅक्टरीमध्ये काम करावं लागेल. आता त्याची काही गरज नाही. हर्षदाला जॉब लागला आणि मी तुम्हाला दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं. आणि हो मी माझ्या शब्दांशी खरी आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना पेढे द्यायला हर्षदा सोबत मी स्वतः येईल. हे घ्या. काय झालं? सगळं बेचव झालंय ना? नाही म्हणजे कधी काही बेचव झालं तर आम्ही दिलेल्या बर्णीतलं लोणचं टेस्ट करा, चविष्ट आहे.